माझी विनंती माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींना एवढीच आहे, या संदर्भात आम्ही 5 प्रश्न विचारले होते. त्या 5 प्रश्नापैकी एकाचंही उत्तर आपल्याकडून आलेला नाही. ही जागा विकत घेण्यामागचं उद्दिष्ट काय? रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकरनी ही जागा घेतली, मग त्या घेतल्यानंतर काय केलं हे महाराष्ट्राच्या जनतेला उत्सुकता आहे. गमतीची बाब अशी आहे, या 5 पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर देण्यात तर काम तर आमचे मित्र शिवसैनिकांनी ठाकरे सरकारचे नेत्यांनी केलं नाही. परंतु उत्तर काय आली? माननीय संजय राऊतनी सांगितलं ही शेवटची वॉर्निंग आहे. म्हणून मी सर्वात पहिली आपल्याला विनंती करतोय की संजय राऊत म्हणजे उद्धवजी ठाकरे शेवटची वॉर्निंग आहे. आणि पुन्हा मी आपल्या समक्ष बोलतोय, यानंतर आपली भेट आता किती महिन्यांनी होणार? कारण की त्यांचे दुसरे नेते म्हणतात की यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे, तर तिसरे नेते म्हणतात त्यांना वेड्यांचा हॉस्पिटलमध्ये पाठवलं पाहिजे. तर आता उद्धव ठाकरे मला कुठे पाठवणार आणि केव्हा मुक्त होणार आणि पुन्हा आपल्या सेवेत येणार याबद्दल माझ्या मनात उत्सुकता आहे. भीती दमडीची नाही. संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे मध्ये हिम्मत असल हिम्मत. मी हात लावून दाखवते नाही म्हणत, एका प्रश्नाचंही उत्तर द्या. उद्धव ठाकरेजी मध्ये हिम्मत असेल तर मी विचारलेल्या एका प्रश्नाचंही उत्तर द्या. आज माझा दुसरा प्रश्न घ्या. उद्धवजी ठाकरे, आपला परिवाराचा व्यवसाय काय आहे? माननीय बाळासाहेब बद्दल मी काय बोलणार नाही, कारण की त्यांच्याबद्दल असं कोणी प्रश्न विचारण्याचा स्वप्नात पण विचार केला नसता. बाळासाहेबांनी आपलं पूर्ण जीवन समर्पित केलं होतं. उद्धवजी ठाकरे, आपला परिवाराचा व्यवसाय काय? जमीन घेणं विकणं, कन्स्ट्रक्शन करणं, आणि कन्स्ट्रक्शन मध्ये आपले पार्टनर कोण आहे? जरा एखादं नाव तर कळू द्या. मी आपल्या समक्ष आज एक डेटा देत आहे. तो जो पेपर आहे, ते जे डॉक्युमेंट आहे, हे शेवटचं पान जे आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स सेकंड लास्ट पेज, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स सेकंड लास्ट पेज, त्यात आदित्य उद्धवजी ठाकरे चौथं नाव बिल्डरचं वाचायचं. आशर प्रोजेक्ट BMLLP हे ठाण्यातले जे खूप प्रसिद्ध खूप मोठे अजय आशर बिल्डर आहे का? मग ठाकरे परिवार अजय आशर बिल्डर बरोबर कन्स्ट्रक्शनचं काम करतात का? महाराष्ट्राच्या जनतेला फक्त माहिती हवी आहे की आदित्यजी ठाकरे रश्मी वहिनी, मला एक थोडी स्पष्टता हवी आहे की रश्मीताई रश्मीजी उद्धवजी ठाकरे हे ऍफिडेव्हिट आहे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंचं. त्यात पान क्रमांक 7 वर स्पाउस म्हणजे पत्नी यांची माहिती दिलेली आहे. ज्या माहितीत मी परवा पण सांगितलं की 40 7 12 उतारापैकी 30
अन्वय नाईकचे आहेत. आपण आता उरलेल्या 7-12 जरा विचार करूया. जे उरलेले 7-12 उतार आहेत ते जर आपण वाचलं, पान नंबर 7 पाऊ. पहिला जे पोस्ट भिलवाले तालुका खालापूर डिस्ट्रिक्ट रायगड, ही जागा त्यांना त्यांच्या पतीने गिफ्ट दिली आहे. आता आयटम नंबर 2, क्रमांक 2, पान नंबर 7, हा जो एफिडेविट उद्धवजी ठाकरेचा फोटोवाला, त्याचा नंतरचा पान. त्यात तिसरा कॉलम मध्ये स्पाउस दिलेला आहे. त्या 2 नंबरचा जी जागा लिहिली आहे, पोस्ट वैजनाथ तालुका कर्जत डिस्ट्रिक्ट रायगड ए, सर्वे नंबर काय आहे 42-1B, 43-1D3, ए 41-1A1. मग त्यानंतर बी, तर बी मध्ये जे सर्वे नंबर आहे, सर्वे नंबर 42-1B, 43-1D3, 41-1A1, हे तेच आहेत, रिपीट केले आहे. मला उद्धवजी ठाकरे कडून फक्त स्पष्टता हवी आहे. म्हणजे ह्या जागा अशा प्रकाराच्या आहेत काय? काही काही वेळी आपण बघतो ना की एकच नंबर 2 गाड्यांवर असतो. तसं उद्धवजी ठाकरेंनी जी जागा घेतली आहे, तर हा सर्वे नंबर या जागेत आणि तो सर्वे नंबर ह्या जागेत आपण असा आहे का? मी प्रश्न विचारतोय, माझा काही आरोप नाही आहे. कारण की दिस इज अन एफिडेविट, इलेक्शन एफिडेविट. इलेक्शन एफिडेविट अशा पद्धतीने कोणी बनत नाही. 10 माणसं चेक करतात, चार्टर्ड अकाउंटंट पासून लॉयर पासून सगळेच. मग हे कुठली जागा आहे की दुसरी कुठली जागा आहे आणि सर्वे नंबर तुम्ही हे टाकलेत, ती जागा लपवण्यासाठी हे नंबर टाकले आहेत, काय झालं आहे याची स्पष्टता करावी. मी आपल्याला आणखीन पुढे घेऊन जातो. क्लेरिफिकेशन रिक्वेस्टेड फ्रॉम मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे रिगार्डिंग हिज सन एंड मिनिस्टर माननीय आदित्यजी ठाकरे. आदित्यजी ठाकरे पण स्पष्टता करू शकतात किंवा उद्धवजींनी करावी. आदित्य ठाकरेजींनी त्यांचं जे एफिडेविट भरलं आहे, त्या एफिडेविट बघितल्यानंतर कळत नाही की त्यांचा व्यवसाय रिअल एस्टेट बिझनेसचा आहे की काय आहे. मी परवा सांगितलं तर शिवसेना रिअल एस्टेट कंपनी, जिथे हात घाला पैसे काढा. आता आदित्य ठाकरेजींचं जे एफिडेविट आहे, ज्याची मी डिटेल्स कंपनी मंत्रालयाच्या वेबसाईटवरून घेतली आणि त्या वेबसाईटवर जे डिटेल्स आली, त्या डिटेल्स मध्ये दिलं आहे हिबिस्कस फूड LLP डेजिग्नेटेड पार्टनर का अर्थ होतो इट इज लाइक मैनेजिंग पार्टनर, लाइक मैनेजिंग डिरेक्टर, लाइक होल टाइम डिरेक्टर, लाइक एग्जीक्यूटिव डिरेक्टर. आणि त्या ह्याच्यात मी त्याचं व्याख्या पण तुम्हाला वाचून दाखवतो. एज पर रूल नंबर 2 द लिमिटेड लायबिलिटी रूल 2009, ऑफिसर ऑफ द LLP मीन ऑफिसर इन्क्लूड एनी पार्टनर, डेजिग्नेटेड पार्टनर, एम्प्लॉई ऑफ द LLP, एनी पर्सन इन अकॉर्डन्स विथ हूज डिरेक्शन or instruction the partners of the LLP have been accustomed to act and any person authorized to accept any service on behalf of a foreign limited company like the partners and partners of such foreign limited. Ata Aditya Thakre ji Hibiscus Foods madhe pan LLP madhe partner, Iliora Solar LLP madhe pan designated partner. Partner dhale keva 14 जुलाई 2015, 14 जुलाई 2015,
दुसरा कंपनी 26 एप्रिल 2016 डेट ऑफ रेजिग्नेशन 31 मार्च 2020। या दोन कंपन्यांमध्ये जे डेजिग्नेटेड पार्टनर आहेत आदित्य ठाकरे साहेब, त्या दोन कंपन्यांमधून त्यांनी राजीनामा दिला आहे 31 मार्च 2020 ला माननीय आदित्य ठाकरे मंत्री म्हणून शपथ घेतली 28 नोव्हेंबर 2019। मुख्यमंत्र्यांचं सगळ्यांचं एकसाठच शपथविधी झाला, भले दोन चार दिवस पुढे मागे। मग तुम्ही मंत्री पण होतात आणि व्यवसाय पण करत होतात, माननीय मुख्यमंत्री, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच विनंती करतोय की जरा क्लॅश ऑफ इंटरेस्ट आहे का ऑफिस ऑफ प्रॉफिट हिते, कुठे अडचण आहे का हे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी स्पष्टता करावी। एका बाजूला जमिनीचे व्यवहार चालू असतात आणि त्या जमिनीचं काय करणार, दुसऱ्या बाजूला आता दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व वायकर आणि ठाकरे हे पार्टनर बनतात, तिसऱ्या बाजूला मोठे मोठे बिल्डर यांच्या बरोबर ठाकरे परिवार पार्टनरशिप बिझनेस करतात, त्या कंपन्यांना मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट जातात, चौथ्या बाजूला मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पालकमंत्री झाल्यानंतरही आमचे मंत्री महोदय बिझनेस करतात। आमची माननीय मुख्यमंत्रींना विनंती आहे की ठाकरे परिवाराचे अन्वय नाईकचे संबंध काय, ठाकरे परिवार अजय आसत ते संबंध काय, ठाकरे परिवार मंत्री झाल्यानंतर उद्योगधंदे करत राहतात तर ऑफिस ऑफ प्रॉफिट होतं का, ठाकरे परिवार एकच जमीन सर्वे नंबर दोन ठिकाणी छापतात, जसं डुप्लिकेट पासपोर्ट असतो, डुप्लिकेट गाड्यांचे नंबर असतं, तर असं कोणीतरी मुख्यमंत्रीची फसवणूक केली आहे की काय, ठाकरे परिवार अशाच पद्धतीने खोटे 7-12 उतारा टाकून जमीन लपवण्याचा प्रयत्न करतायत काय, असा आरोप होऊ शकतात ना उद्धवजी ठाकरेवर, आणि आमचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा, याच्यावर कोणी असा प्रकाराने खोटी शंका घेणं हे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडणार नाही, आणि म्हणून आम्हाला उद्धवजी ठाकरे कडून ही स्पष्टता हवी आहे की ठाकरे परिवार रिअल एस्टेटचा व्यवसाय करताना अशा प्रकारचं काम करतात का। धन्यवाद। हाँ, एक हिंदी में बोल लेता हूं पहले। आज पुनः एक बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे से मैं स्पष्टता चाहता हूं। गत सप्ताह में अन्वय नाईक परिवार के साथ में 30-7-12 के पेपर्स मैंने दिखाए, अब ठाकरे परिवार बड़े बड़े बिल्डर के साथ में पार्टनरशिप में व्यवसाय करता है। अजय आशीर जो बहुत बड़ा बिल्डर है थाने का, उनके साथ में आदित्य ठाकरे की पार्टनरशिप की बिजनेस कंपनी है। तीसरी ओर मुख्यमंत्री स्वयं का एफिडेविट छापता है और उसने अपनी पत्नी की जमीन को छिपाने का प्रयत्न करता है, या एक ही सर्वे नंबर दो जगह पर दिखाते हैं तो कोई जमीन छिपाने का प्रयास करता है, कोई हमारे मुख्यमंत्री को फंसा रहे हैं। हमारे मुख्यमंत्री जी के सुपुत्र जो मुंबई के गार्डियन मिनिस्टर है आदित्य जी ठाकरे, वो फुल टाइम मंत्री भी और फुल टाइम बिजनेस भी करते हैं, रियल एस्टेट से लेके विभिन्न प्रकार के दो कंपनियां का जैसे मैंने नाम पढ़ के बताया, हिबिस्कस फूड्स LLP और उसी प्रकार से इलियोरा सोलार LLP, इसमें डेजिग्नेटेड पार्टनर है
आदित्यजी ठाकरे रिजिग्नेशन 31 मार्च को किया, मंत्री बने 28 नवंबर को, तो इस बारे में उद्धव जी ठाकरे स्पष्टता करे। और मेरी एक ही विनंती है कि शिवसेना के अलग अलग नेता जरा थोड़ी सी भाषा में नम्रता रखे। मुंबई की महापौर है किशोरीताई पेड़ेकर, मुंबई की महापौर है, मुंबई के किसी नागरिक को सिकंडी कहती है, मुंबई के लोगों की गर्दन झुक जाती है। अरे गाली देना है दीजिए, तो दूसरा मंत्री कहता है किरीट सुमह को जेल में डाल देंगे, तीसरा नेता कहता है कि उसको मेंटल हॉस्पिटल में भर्ती करेंगे, और संजय राउत कहता है किरीट सुमह को वार्निंग है, अंतिम वार्निंग। तो मेरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी से विनंती है, आप में हिम्मत हो उद्धव जी ठाकरे, हाथ लगाकर किरीट सुमह को दिखाइए, आप में हिम्मत है तो एक प्रश्न का भी जवाब देके दिखाइए। हमारे पाठक जी को भी कुछ कहना है, दूसरा एक विषय है। तो हाँ, मुझे तुम तो शिकंग हाँ, एक महीने दे तो तुम्हारा नंतर में भेट दो। एक जब आपकी जानकारी के लिए ये पाठक जी ज्यादा बताएंगे, ते अपन मध्ये 100 बिल इलेक्ट्रिसिटी बिल या ते कंपाइलेशन केलं होतं, ते त्यांच्याकडे दिलंय, ज्यांना कोणाला लागलं तर नंतर घ्या। एकदम वेगवेगळे बिल आलं होतं, डबल ट्रिपल धापट काही किरीट भंडारचे प्रश्न आहे मला असं वाटतं, तुम्हाला सांगतो मी सांगतो, नाही नाही बोला ना। माझा ऊर्जावर आहे ते कंप्लीट। ऑफिस ऑफ प्रॉफिट माझी विनंती आहे की मुख्यमंत्रींनी या संबंधात स्पष्टता करावी दोन मुद्द्यांवर, कि ठाकरे परिवार मंत्री पण राहणार आणि बिल्डिंग कंस्ट्रक्शन जमिनी विकण्या घेण्याचा व्यवसाय पण चालू ठेवणार का। ऑफिस ऑफ प्रॉफिट हा टेक्निकल विषय आहे, पण आय एम टॉकिंग अबाउट द लीडरशिप ऑफ महाराष्ट्र, की महाराष्ट्राचं जे नेतृत्व करते ते परिवार मंत्री पदावर राहून जमीन घ्यायची, जमीन विकायची, बिल्डिंग बांधायचे, जमीन विकाय बिल्डिंग विकायचे, सारे करायचे, सारे विकायचे, अशा प्रकारे उद्योग धंदे हे ठाकरे परिवार करत आहे, करत राहणार, करायला हवे, या संबंधी उद्धवजी ठाकरेंनी स्पष्टता करावी, नंबर वन। नंबर दोन, सर्वसाधारणरित्या असा एक समज आहे, अ पर्सन इन एक्झिक्युटिव्ह कॅपॅसिटी, मीन आय एम टेलिंग यू इन अ टेक्निकल, म्हणजे अ पर्सन इन एक्झिक्युटिव्ह कॅपॅसिटी cannot have two offices, because as a minister also he is holding an executive post. तो मग मंत्री झालं, शपथ घेतली, त्याचा एक मिनिट आधी किंवा एक मिनिटानंतर रेजिग्नेशन देतात असं माझा समज आहे। आदित्य ठाकरे वेगळ्या काही परिस्थितीत असेल कॅपॅसिटी, पण वन सेकंड आय एम गोइंग ऑन रेकॉर्ड की इट इज अ डेजिग्नेटेड पार्टनर, तर डेफिनेशन असं आहे ही इज लाईक मॅनेजिंग पार्टनर। तर या संबंधी उद्धवजी मुख्यमंत्रीचा स्पष्टीकरणाची आम्ही वाट पाहू, आणि माझ्या दृष्टीने दुसरं स्पष्टीकरण पेक्षा पहिलं जास्त महत्वाचं आहे। मी आज पण कंपनी मंत्रालयाशी बोललो, अकॉर्डिंग टू देम, म्हणजे मी त्यांना स्पेसिफिक केस नाही सांगितली, पण फेस ऑफ इट इट इज एन ऑफिस ऑफ प्रॉफिट, डेजिग्नेटेड पार्टनर इज ऑफिस ऑफ प्रॉफिट, ही इज एन ऑफिसर, ऑफिसर इन डिफॉल्ट, तर हा ऑफिसर इन डिफॉल्ट। तर या बाबतीत योग्य आहे की नाही तर मुख्यमंत्रीने ठरवावा आणि निर्णय घ्यावा। सर, पण तुमचं इंटरप्रिटेशन काय, कारण जे तुम्ही म्हणता की
हफीज मी वाचून दाखवलं ना की माझा मत आहे, मला असं वाटतंय, इट इज ऑफिसर बाय डिफॉल्ट. पण मुख्यमंत्री आहेत, ठाकरे परिवार आहेत, ते मुख्यमंत्री राहून जमिनीचे व्यवहार करून लोकांची लपू पण शकतात. लपवलं होतं ना कटलं ते, हे सगळे नेते म्हणतात. इलेक्शन एफिडेविट मध्ये लिहिलं आहे का अन्वय नाईक? कुठे लिहिलंय दाखवावं? कुठे लिहिलंय दाखवावं त्यांनी की वायकरची माझी बिझनेस रिलेशनशिप आहे? कुठे लिहिलंय? कुठे लिहिलंय की अजय आचर, अजय आचर इज अ व्हेरी बिग बिल्डर ऑफ ठाणे. मी गॅरंटी देतो 99.99% लोकांना माहीत नाही की उद्धवजी ठाकरे आणि त्यांचा परिवार जमीन घेण्या विकण्याचा धंदा करतो. तो अजय आचर सारखे आता आणखीन पण बिल्डर असेल, त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करतो, कन्स्ट्रक्शन करतात. तर म्हणून माननीय उद्धवजी ठाकरेने स्पष्टता करावी. इज इट एन ऑफिस ऑफ प्रॉफिट? इज इट ए म्हणजे वायोलेशन ऑफ द लॉ? बिकॉज इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मुख्यमंत्री. मला वाटतं आता पाठकांना देऊ म्हणून तुम्ही शब्द मस्त दिला ना. म्हणजे ऍक्च्युली इज अ कन्सल्टन, म्हणजे कंपनी सेक्रेटरी आहे, कंपनी सेक्रेटरी म्हणून त्याने एकदम पटकन शब्द दिला. नमस्कार. माझे बिल माझी जबाबदारी याच्याबद्दल आपण सगळे ऐकतोच आहे सध्या. मुद्दा असा आहे की या सरकारने, नितीन राऊतांनी जेव्हा ऊर्जा मंत्रालय हातामध्ये घेतलं तेव्हापासून त्यांनी बऱ्याच प्रकारची आस आपल्या ग्राहकांना लावून दिली. आधी सांगितलं 100 युनिटपर्यंत बिल आम्ही माफ करू, नंतर मग कोविडमधल्या पिरियडमध्ये जे काही 125 बिल आले आहेत, जे आता क्रिएट भाईने सांगितलं, जवळजवळ 100 बिल आमच्याकडे तयार आहेत, ज्याचं 1000 बिल यायचं त्याचं 5000, 10000, 20000 असं बिल आलं. काल रात्रीच नागपूरच्या एका 20 ग्राहकांनी त्याला 48000 बिल आल्यानंतर, त्यांनी अनेक चक्रा महावितरणच्या कार्यालयात टाकल्यानंतर, जेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचं यश आलं नाही, त्यांनी आत्महत्या केली. स्टेट ट्रान्सपोर्ट एसटीमध्ये जळगावला जसं एकाने आत्महत्या केली, चिठ्ठीत नाव लिहिलं मुख्यमंत्र्यांचं, लागलीच 1000 कोटीची मदत केली, शेतकऱ्यांना मदत केली, त्याच प्रकारची मदत खरं तर 20 ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये करणं आजची आवश्यकता आहे. ऊर्जामंत्री मात्र केवळ घोषणा करतात आहे. दिवाळीच्या 8 दिवस आधी त्यांनी म्हटलं की दिवाळीच्या आधी आम्ही गोड बातमी देऊ. मात्र दिवाळी आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारची परवा बातमी दिली ती अतिशय विपरीत अशी बातमी आहे आणि ग्राहकांची थट्टा करणारी, खच्ची करणारी अशी बातमी आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे बिल आले त्याप्रमाणे तुम्ही बिलं भरा, अन्यथा आम्ही डिस्कनेक्शन करू. आणि या सगळ्या त्यांचा जो पराभव आहे किंवा अपयश आहे हे लपवण्यासाठी त्यांनी एक कांगावा सुरू केला की 51000 कोटीची ही जी थकबाकी आहे ही भारतीय जनता पक्षाच्या मागच्या 5 वर्षाच्या काळामधली आहे. त्याच्यावर मला वाटतं खुलासा करणं आवश्यक आहे. एक तर डॉक्टर नितीन राऊत कधीच अभ्यास करून किंवा फिगर्स घेऊन बोलत नाही. मात्र काही फिगर्स मी तुम्हाला सांगतो. ऍग्रिकल्चरची थकबाकी हा संपूर्ण राज्यांमध्ये, सर्व देशांमध्ये हा एक पारंपरिक विषय आहे. कारण शेतकरी हा गरीब असतो, तो विजेचे बिल भरू शकत नाही, त्यामुळे सरकारकडून त्याला मदत करणं ही त्याची अपेक्षा असते. 2014 जेव्हा आम्ही सरकारने हा चार्ज घेतला तेव्हा ही थकबाकी 21000 कोटीची होती, ती आज 47000 कोटी झालेली आहे. पण ती कशी झाली? तर या 47000 कोटीमध्ये पूर्णत ऍग्रिकल्चर नाही आहे, इतर देखील थकबाकी आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मी आता फिगर्स बघत होतो की 1978 ते 2012 या 34-35 वर्षामध्ये ऍग्रिकल्चरचा सेल हा 60% वाढला. तोच सेल 2014 ते 2019 आमच्या काळामध्ये 5 वर्षात 60% वाढला. जे आधी 20,912 MUs मिलिनियन युनिट्सचं कन्झम्पशन ऍग्रिकल्चरचं होतं, ते आता 32,700 आलं. आणि फिगर्स मी सगळे MERCकडे महावितरणने केलेले फिगर्सच्या भरोशावर मी बोलतो आहे. त्यामुळे 60% कन्झम्पशन वाढलं. कन्झम्पशन वाढलं याचा अर्थ की भारतीय जनता पक्षाचं सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आलेलं आहे. 2014 आधी सरकारचा नेहमी प्रयत्न असायचा की शेतकऱ्यांना आम्ही वीज द्यायलाच नको, कारण काय तर शेतकरी पैसे देत नाही. 2014 एक सर्क्युलर आहे, त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी असं म्हटलं की एखाद्या ट्रान्सफॉर्मरवर
जर 25 शेतकऱ्यांचं कनेक्शन असेल आणि त्यातल्या एकाही शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही तर संपूर्ण 24 शेतकऱ्यांचं आम्ही कनेक्शन डिस्कनेक्ट करू असा तुघलकी निर्णय आधीच सरकार करायचं. आमच्या सरकारने माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आल्या ते सर्क्युलर रद्द केलं. शेतकरी जर अडचणीत असेल तर त्याला मदत करणं हे आमचं धोरण होतं. या 4 वर्षामधला पिरियड बघा तुम्ही की शेतकऱ्यांचं कन्झम्पशन हे 60% वाढलं, शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, 6 लाख वीज कनेक्शन्स आम्ही वीज जोडण्या दिल्या. एक वीज जोडणी द्यायला जवळजवळ 1.5 ते 2 लाखाचा खर्च येत असतो. 10-12 हजार कोटी आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले कारण शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर 4 वर्ष लागोपाठ दुष्काळ होता, दुष्काळामध्ये विजेचं कन्झम्पशन वाढतं आणि शेतकरी पैसे देऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी असताना आमच्या सरकारने सारख्या हाच घोषणा केली की शेतकऱ्यांना तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला आम्ही वीज पुरवठा करत राहू, तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही पैसे द्या. चौथा एक महत्त्वाचा मुद्दा की नॅशनल टॅरिफ पॉलिसीप्रमाणे क्रॉस सबसिडायझेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामधनं अनेक उद्योगधंदे जवळच्या मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये, गुजरातमध्ये जात होते, त्यामुळे त्यांना देखील रिलीफ देणं आवश्यक होतं. म्हणून शेतकऱ्यांचं बिल काही प्रमाणामध्ये त्यांनी सोसावं असा आपण प्रयत्न केला. या 4-5 गोष्टींमुळे कन्झम आपलं थकबाकी आहे ही जास्त वाटते आहे. मात्र या थकबाकीमध्ये केवळ ॲग्रिकल्चरचं थकबाकी नाही आहे, दुसरं याच्यामध्ये पेमेंट जर शेतकऱ्यांनी केलं नाही तर त्याला डिलेड पेमेंट चार्जेस आणि जी वसुली म्हणतो, दंड म्हणतो, ते 18% असतं. त्यामुळे 8-10 हजार कोटी तर ते तशीच आहे. त्यामुळे ज्या प्रकारे नितीन राऊतांनी हा जो कांगावा केला हा केवळ बुद्धिभ्रष्ट करण्याचा प्रयत्न आहे, बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे. आमच्या सरकारने खरं तर 5 वर्षामध्ये 2-3 मुद्दे सांगतो, एक उदाहरण सांगतो. 18 ऑक्टोबर 2018 महाराष्ट्रामध्ये अनप्रेसिडेंटेड 25,000 मेगावॅटची डिमांड एका दिवशी आलेली होती आणि त्या दिवशी कुठेही ब्रेकडाऊन न करता, कुठेही प्रॉब्लेम नव्हता, महाराष्ट्राने ती वीज पुरवठा केला. त्याचं कारण असं आहे की 5 वर्षामध्ये 3200 मेगावॅटचे थर्मल पॉवर प्लांटचं आम्ही कॅपॅसिटी ॲडिशन केलं, 5500 मेगावॅटचं आम्ही रिन्युएबल एनर्जी थर्मल हायड्रो असो विंड असो याचं कॅपॅसिटी ॲडिशन केलं, 6700 सर्किट किलोमीटरच्या पारेषणच्या वाहिन्या आम्ही टाकल्या, राईट ऑफ वे जमीन अधिग्रहणाचे कायदे शिथिल केले. पूर्वी 30% तुम्हाला रेडी रेक्टरप्रमाणे जमिनीचा मोबदला मिळायचा तर आम्ही मार्केट रेटी दुप्पट दिला. असे अनेक स्टेप्स आम्ही घेतल्यामुळे खरं तर वीज क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली. कधी लोडशेडिंग झालं नाही, कधी आम्ही हातामध्ये कटोरा घेऊन फिरलो नाही. मला असं वाटतं की नितीन राऊतांसारखी व्यक्ती ज्या प्रकारे बुद्धिभेद करते आहे त्यांनी हा बुद्धिभेद थांबवावा आणि माननीय उद्धव ठाकरेंनी त्वरित लक्ष देऊन गरिबांची थट्टा बंद करावी आणि ताबडतोब यांना 6 ते 7 हजाराचा महावितरण कंपनीला मोबदला द्यावा.